1923 साली एक शिकागोला एक मीटिंग झाली होती एका बीच और हॉटेलवर, 9 जगातील श्रीमंत माणसांची मीटिंग होती. सगळं तुम्हाला इंटरनेटवर मिळेल ना बघायला, इंटरनेटवर तुम्हाला मिळेल. शिकागोला 9 सगळ्यात पॉवरफुल आणि श्रीमंत माणसांची मीटिंग झाली होती. आता ती मीटिंग कशासाठी झाली आपण बाजूला ठेवू, पण तिथे 9 श्रीमंत माणसं एकत्र आले होते. त्याच्यामध्ये तो चार्ल्स स्वॉब सगळे होते त्याच्यामध्ये 1923 साली. त्याच्यानंतर 25 वर्षांनी एकानी त्याचा आढावा घेतला की या 9 लोकांचं काय झालं पुढे, याचा आढावा एका माणसाने घेतला आणि त्याला असं कळून आलं की या 9 पैकी 3 बँकरप्ट झाले, 3 बँकरप्ट झाले, 2 वेळे झाले, 2 जेलमध्ये गेले आणि तिसरं काय, 2 सुईसाईड केली. राहिलेले किती असतील ते, त्यांनी सुईसाईड केली. म्हणजे सुईसाईड केली, वेळे झाले, बँकरप्ट झाले आणि काही लोक जेलमध्ये गेले. अशी परिस्थिती त्या 9 लोकांची, जे जगामधले सगळ्यात पॉवरफुल सगळ्यात रिचेस्ट पीपल होते. कळलं ना? सांगायचा मुद्दा काय की नुसता पैसा 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 कमवला, प्रॉपर्टी घेतली, खूप घेतली, सगळं केलं तर तुम्हाला वाटेल की आपण सुखी होऊ. याचा अर्थ पैसा मिळवायचा नाही असं पण आम्ही म्हणत नाही. पैसा कमवा, कसा, प्रामाणिकपणे देशहिताच्या दृष्टीने विचार करत, देशाची प्रगती, देशहित हे पहिलं आलं पाहिजे. पहिली कृती प्रत्येक राष्ट्रहिताचीच पाहिजे. नाही तर आपण व्यवसाय करताना काय करतो, तुम्ही नाही पण बाकीचे लोक तुम्ही ऐकता काय करतात ते, शेवटी मग जेलमध्ये जातातच ना ते पण. कारण सगळ्या गोष्टीला काय म्हणतात, लिगली कुठल्याच गोष्टी करायच्या नाही. म्हणून तुम्ही जेव्हा लिगली सगळ्या गोष्टी करता, सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने करून पैसा कमवता, तेव्हा तुम्ही सुखी होता आणि तुम्हाला भरपूर पैसा सुद्धा मिळतो, लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला पहिली गोष्ट आपण सांगितलं की आहे त्याच्याबद्दल समाधानी राहा, नाही त्यासाठी प्रयत्न करत राहा आणि आहे त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञता ही मोठी शक्ती आहे, लक्षात ठेवायचं. कृतज्ञता ही एक मोठी शक्ती आहे. मोठी म्हणजे मी त्याची वर्ण, मी कृतज्ञता ह्या विषयावरच प्रवचन करतो नेहमी, माझा सगळ्यात तो आवडता विषय आहे. जेवढे तुम्ही कृतज्ञ राहाल ना तेवढी तुमची प्रगती होतच जाईल. बघा कळलं ना? सर्दी खोकला झाला. तर सांगायचा मुद्दा काय की आपल्याला जर सुखी व्हायचं असेल तर मला सुख हवं, जेव्हा आपण म्हणतो ना त्याच्यामधलं मला आहे ना, मला हे मला बाजूला केलं पाहिजे आणि हवं आहे ना ते बाजूला केलं पाहिजे. मग राहतं ते सुख, बरोबर. आता हे बाजूला कसं करायचं हा पण एक मुद्दा आहे. मलाच्या जागी सर्वांना घालायचं. बघा मी काय म्हणतो, मलाच्या जागी सर्वांना घालायचं आणि हवंच्या जागी दे म्हणायचं. बघा आता, आता मी प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करतोय. मला सुख हवं याच्याऐवजी सर्वांना सुख द्यायचा प्रयत्न कर की मला जे सुख हवं आहे ना ते तुमच्याकडे आपोआप येईल. मी काय म्हणतो त्याला, कोडं सोडवलंय की नाही, की नाही का, लोकांना कळलं नाही अजून. मला सुख हवं आहे ह्याच्या मागे जेवढे तुम्ही लागाल तेवढं सुख तुमच्यापासून लांब जाईल. पण सर्वांना सुख द्यायच्या मागे लागाल तुम्ही तर हे सुख तुमच्याकडे पाणी भरेल. म्हणून सुखाचा पासवर्ड काय, द्या. द्या हा सुखाचा पासवर्ड आहे. जेवढं द्यायचा प्रयत्न कराल, काही हा द्यायचं म्हणजे तुम्ही पैसे काढून द्या म्हणत नाही मी, तुम्हाला जे काही शक्य आहे लोकांना देण्यासाठी, तुम्हाला जे काही शक्य आहे ते तुम्ही देऊ शकता. एक स्माईल पण चालेल. एक स्माईल पण देत नाहीत लोक, माहिती ना. खरं आहे, स्माईल देत नाही. आता आम्ही एका अमेरिकन कंपनीमध्ये मी काम करत होतो, काही अमेरिकन यायचे तिकडून
आणि आमच्या लिफ्टमध्ये एक तरी अमेरिकन आतमध्ये आला की तो सगळ्यांकडे स्माईल, ओळखू असो नसो सगळ्यांकडे स्माईल करायचा, हाव यू असं म्हणायचं. आणि एरवी आम्ही सगळे एकत्र असले की ते आम्ही असे कोणाकडे स्माईल नाही आणि कोणाला आपण हाव यू म्हणत होतो नाही, कळलं ना. त्यामुळे हे जे काय मी सांगत होतो आता, हां तुम्हाला द्यायचं आहे ना तर काही देऊ शकता, स्माईल द्या, कोणाचं कौतुक केलं ते पण देणंच आहे लक्षात ठेवायचं. दुसऱ्यांचं कौतुक करणं तिथे पण आपण प्रॉब्लेम असत, आपण दुसऱ्यांचं कौतुक करत जात नाही. काय माहित नाही दुसऱ्यांचं कौतुक केलं तर आपण कुठेतरी कमी होतो असं काय आहे काय? आपण काही कमी होत नाही कुठेच, पण आपल्याला दुसऱ्यांची कौतुक सवयच नाही. बायकोचं आपण कधीच करत नाही उलट. बायकोनी किती सुंदर आमटी करू दे, किती चांगलं करू दे, आपल्याला सवय नाही बायकोचं कौतुक करायची. काय कौतुक नेहमीच करते ना मोठं काय, पण दुसऱ्यांनी जर कौतुक दुसऱ्यांनी काय केलं तर तिचं आपण कौतुक भरपूर करतो, समजा ना. ओके ना. तर सांगायचा मुद्दा काय माहिती, तुम्हाला जे काही देता येईल स्माईल देता स्माईल द्या. लहान लहान गोष्टी देऊ शकतो, लहान लहान मुलं लहान लहान देऊ शकतात. कौतुक करा, दुसऱ्यांच्या निदान ऐकून घ्या, दुसऱ्यांना कान दिलं तरी खूप बरं वाटतं लोकांना, माहिती आहे. लोक माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी खूप प्रॉब्लेम्स घेऊन येतात, मी काय करतो पहिला कान देतो त्यांना, त्यांनी ते जे असते ओकलं त्यांना की जरा बरं वाटतं सगळं, की कोणतरी ऐकतोय माझा, कळलं ना. आणि मी जेव्हा ऐकतो तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं, अर्ध्या गोष्टी तिथे संपतात, मग पुढे मी त्यांना काय सांगतो ती दुसरी वेगळी. पण आपल्याला लोकांना कान देता आला पाहिजे, लोकांना मान देता आला पाहिजे, हे आपण देण्यासाठी गोष्टी आहेत. पैसेच काढून दिले पाहिजे असं काय नाही, लक्षात ठेवायचं. असतील तर पैसे पण द्या, कोणाला जर मदत करता आली, पण पुन्हा ते सत्पात्री दान पाहिजे. सगळीकडे पुन्हा कंडिशन्स आहेतच, लक्षात ठेवायचं कंडिशन्स अप्लाय. कारण कोणालाही दान करणं सद्गुरूंना पसंत नाही, कारण मग तो तुमच्या पैशावर अवलंबून राहतो. मग तुम्ही जर त्याला प्रत्येक वेळेला देत राहिला तर तो काय म्हणतात त्याला इनकेपेबल होऊन जातो तो, मग तो तुमच्यावर अवलंबून राहतो. पैशाची मदत सुद्धा कशी करायची की तो आपल्या पायावर कसा उभा राहील त्याच्यासाठी करायची असते, कळलं ना. म्हणून सद्गुरूंनी जे भिकाऱ्यांचं पूर्वीच सांगितलं होतं, आता लोक बोलायला लागले की भिकाऱ्यांना पैसे देऊ नका, कारण पैसे दिले तर कोण ते पैसे काढून घेईल त्याच्याकडनं, कारण आता टोळी मोठी असते भिकाऱ्यांची पण. त्यामुळे द्यायचं असेल त्याला खायला द्या, समजलं ना. असो तर काय काय देता येईल आपल्याला ह्याचा जर तुम्ही विचार केला ना तर पैशाशिवाय आपण बरंच काही देऊ शकतो, बरंच काही. सद्गुरु म्हणतात नुसती शुभेच्छा केल्याला तरी खूप झालं. शुभेच्छा म्हणजे काय, दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा जरी केली, बघा नुसती इच्छा द्यायचं काहीच नाही तुम्हाला, नुसती इच्छा जरी केली तरी तुम्ही सुखी व्हाल असं सद्गुरु म्हणतात. काय म्हणजे किती सद्गुरूंनी मिनिमम सांगितलंय, तुम्हाला पैशाची गरज नाही, कसलीच गरज नाही, फक्त शुभेच्छा. बरं ते मोठ्याने म्हणतायत ना तर मनात म्हण, इथपर्यंत सद्गुरू आलेले आहेत. म्हणजे मोठ्याने मला लाज वाटत असेल मनात चालेल, पण मनापासून म्हण, मनातून म्हण पण मनापासून म्हण, कळलं. म्हणून सद्गुरूने आम्हाला एक शिकवलेलं आहे की जो दिसेल ना, बघा काय सांगतोय, जो दिसेल त्याच्याबद्दल मनात म्हणायचं, देवायचं भलं कर, देवायचं कल्याण कर, देवायचा संसार सुखाचा कर, देवायची भरभराट कर. बघा मी काय म्हटलं ते, देवायचं भलं कर, देवायचं कल्याण कर, देवायचा संसार सुखाचा कर, देवायची भरभराट कर. कोणी दिसेल समोर की आतून हे म्हणायचं, बाहेर त्याला कळणार पण नाही. कारण चुकून तुम्ही बॉसला म्हटलं तर बॉस चिडेल ना, काय म्हणतोय माझं भलं कर तू सांगतो मला, मी करीन तुझं भलं, तो ऐकून घेणार नाही, बरोबर ना. पण जे गरीब असतात ना आपल्याकडे घरामध्ये जे येतात दूधवाला हे आला, त्याला मोठ्याने म्हणा, त्याला आवडतं ते. जेव्हा तुम्ही त्याला मोठ्याने म्हणता त्याला खूप बरं वाटतं की हा आपल्यासाठी किती प्रार्थना म्हणतोय, कळलं का. म्हणून तुम्ही आजपासून एक लक्षात ठेवायचं, जो तुम्हाला भेटेल आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर, जो कोणी दिसेल म्हणजे आपल्या सिक्युरिटीपासून ते बॉसपर्यंत कोणी भेटला मनातल्या मनात म्हणा, देवा यांचं भलं कर. आता ही चार वाक्य मी सांगितले, पण त्याच्यातली काही वाक्य टाळली तरी चालेल, कधी घाई असते ना आपल्याला, पण नुसतं देवायचं भलं कर, देवायची भरभराट कर एवढं म्हटलं तरी खूप झालं. पण हा भरभराट शब्द आहे ना, हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. तुम्ही जेवढ्या लोकांची भरभराट म्हणत राहाल
मी काय वाक्य ते बघा आणि करून बघा तुम्ही, आणि याच्यामध्ये एकही पैसा खर्च नाही आहे, लक्षात ठेवा. हे पै जे सांगतात त्याला एक पैसा खर्च नाही. तेव्हा फक्त तुम्ही एकच काम करायचं, देवा याची भरभराट कर. कोणी भेटू दे मनातल्या मनात देवा याची भरभराट कर म्हणा. ह्याने काय होईल माहिती आहे, तुमची भरभराट होईल हे लक्षात ठेवा. का भरभराट शब्द आहे ना, हा शब्द तुम्ही जेव्हा मनापासून म्हणता ना, तेव्हा तो शब्द तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो. ती एक थिअरी वेगळी आहे, ती मी मग सांगेन कधी आलो तर. सबकॉन्शियस माइंडमध्ये जे जातं ना ते तुमच्या आयुष्यामध्ये येतं. पण तुम्ही सतत जर भरभराट म्हणत राहिला लोकांची, तुमची भरभराट होईल की नाही बघा. आपला व्यवसाय जर आपल्याला मोठा करायचा असेल, चांगला करायचा असेल, बाकीचे प्रयत्न तुम्हाला करायचेच आहेत, ते न करता एक करायचं नाही, नाहीतर दुसरं हे करत बसाल. प्रयत्न आपले बिझनेस आपला प्रामाणिकपणे जोरदार सगळा करायचाच आहे, पण मनातल्या मनात प्रत्येकाची भरभराट करायची. आता काल मी कुडाळला गेलो होतो, त्यांची केसेस चालल्या होत्या. तुम्हाला माहीत आहे कोकणामध्ये प्रत्येक जागेवर केसेस चालू असतात, त्यांची स्वतःची जागा आहेत तरी त्याच्यावर केस असते. तो म्हणतो मी जी सद्गुरू साहेबांनी आयडिया केली, प्रत्येक त्यांचा जो न्यायाधीश असायचा त्याच्यासमोर तेच म्हणायचो, वकील त्यांचा, त्यांचा वकील आपला वकील, दोघांचाही देवायाची भरभराट कर, देवायचं वलकर म्हणत राहायचो मी. सबंधी जेव्हा जेव्हा मला वेळ मिळायचा तेव्हा मी त्यांचं भलंकण म्हणत राहायचो. जी पार्टी होती अगेन्स्ट तिचं पण देवा भरभराट होऊ दे असं म्हणायचो, तिला पण चांगलं यश मिळू दे असं म्हणायचो. म्हणे मी असं म्हणता 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 माझे सगळे केसेस मी जिंकलो, सगळे केसेस जिंकलो. तो म्हणतो मला एवढ्या चांगले अनुभव आले. तो म्हणतो आता परवा त्यांनी अजून एक सांगितलं, त्यांची कुठली ती जागा आहे तिथे कोणी तिथे अतिक्रमण केलं होतं आणि ते ऐकतच नव्हते कुठल्याच बाबतीत. ह्याने आपलं सुरू केलं त्याच्याबद्दल म्हणायला. 15-20 दिवस झालेले, एक महिना कधी झाला असेल, ती बाई म्हणते तुम्ही तुमचं काही जागा आहे ती घ्या. इतका परिणाम होतो, तुम्ही करून बघा, छोटे छोटे करून बघा, तुम्हाला काय फरक पडतो ते. आता आमचे लोक करतात ना, त्याला एवढे फायदे झालेले आहेत प्रत्येकाला. तेव्हा तुम्हाला काय, आता व्यवसाय तुमचा असेल कुठलाही, आता मी तुम्हाला पर्टिक्युलर सांगतो, व्यवसाय समजा तुम्ही करत असाल किंवा तुम्ही नोकरी करत असाल, तर तुमचे कस्टमर्स, तुमचे सप्लायर्स, तुमचे आणि कोण असतील नोकर तुमच्याकडचे एम्प्लॉईज, ह्या सर्वांबद्दल सतत त्यांचं भलं कर किंवा त्यांची भरभराट कर म्हणत राहा. याच्यामध्ये काही करायचं नाही आहे, सोपं एकदम. मोठं काय आहे का, त्रास आहे का, दिसले दिसले की म्हणायचं कस्टमर आला रे आला. आता आमच्याकडे टेलर लोक जे आहेत ना त्याला मी सांगतो, टेलरचं तू पिशवी देतोस की नाही कस्टमरकडे, ती देताना म्हण देवायचं भलं कर, देवायचं कल्याण कर, देवायची भरभराट होते. तो कस्टमर तुला सोडून कुठे जाणार नाही. ऑफकोर्स क्वालिटी काम केलंच पाहिजे, सगळं बिघडून ठेवलं तर कोण येणार नाही. परत काम सगळं करायचंच, त्याच्याबरोबर तुम्ही जर शुभेच्छा दिल्या, शुभेच्छाला खूप महत्व आहे लक्षात ठेवा. शुभेच्छा त्याला ब्लेस ऑल म्हणतो आम्ही, की सतत ब्लेसिंग देत राहायचं आणि हे ब्लेसिंग देता देता ते तुमच्या आयुष्यामध्ये कधी येतील हे तुम्हाला कळणार पण नाही, लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणून कस्टमर सगळ्यात महत्वाचा, नाही तर आपण कष्ट कर आणि मर म्हणतो त्याला, तसला कस्टमर नको. कस्टमर हा आपला गॉड आहे, तो आहे म्हणून मी आहे, लक्षात ठेवायचं. मी एकदा शिरूरला गेलो होतो, हिरो होंडाचा तो हा होता शोरूमचा मालक होता माझ्याबरोबर, गाडी चालवत होता आणि मला घेऊन चालला तो कुठे. त्याला एक सगळे फोन येत होते कस्टमर्सचे, तर मला म्हणतो मला ही कटकट झालेली, म्हणजे एक सारखे फोन येतात कटकट आहे. मी त्याला लगेच करेक्ट केला, ह्याला कटकट म्हणू नको, ह्याला जर कटकट म्हणशील तर तुझा व्यवसाय कट होईल, लक्षात ठेव म्हटलं. कारण तो आहे म्हणून तू आहेस. हे जे कस्टमर तुला फोन करतात ना, हे फोन येत आहेत म्हणून तू आहेस, नाही तर तुझा धंदा कधीच बंद होऊन जाईल. तेव्हा त्याला कटकट म्हणू नको, कटकट कधी म्हणून कृतज्ञ राहते त्याच्यासाठी. तो एकदम जागृत झाला, हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हटलं कस्टमरला कटकट कधीच म्हणायचं नाही, कस्टमर म्हणजे आपला देव आहे, कस्टमर आहे म्हणून मी आहे, म्हणून त्यांच्याबद्दल सतत कृतज्ञ हे राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमच्या लोकांना शिकवतो, सकाळी उठल्यानंतर उठल्या तोंड धुवायच्या अगोदर मस्तपैकी झोपून किंवा बसून साधना करायची. मोठी साधना काही आम्ही सांगत नाही, साध्या साधना सांगतो. उठून बसलं की
पहिली फॅमिली, नंतर आपले जे हे लोक असतात ना कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये जे लोक तुमचे संबंधित आहेत, त्या सगळ्यांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्यांचं भलं कर आणि त्यांची भरभराट कर असं म्हणायचं रोज. आता बॉस तुमचा असेल नोकरीला, त्या बॉसबद्दल शिव्या देण्यापेक्षा आपण काय करतो, बॉसला शिव्या देतो त्याच्या पाठीमागे, बरोबर ना? पुढे बोलण्याची चावत नाही कोणाची, तर पाठीमागे त्याला शिव्या द्यायचं, गॉसिपिंग करत राहायचं, हे सगळं करण्यापेक्षा जर आपले विचार बदला आणि काय करा, त्या बॉसचं भलवू दे म्हणा. तुम्ही जर ते म्हणायला सुरुवात केली ना, बॉस बाकीच्या लोकांची कसाही वागू दे, बघा मी काय बोलतो ते ऐकून घ्या, तो बाकीच्या लोकांची कसाही वागू दे, पण तुम्ही जर त्याचं भलं करण्याची साधना करायला लागला, तर तो तुमच्याशी चांगला वागला नाही तर मी परत गोव्याला येणार नाही. करून बघा, आमच्या लोकांनी कठीण कठीण लोकांवर करून बघितले प्रकार, कठीण कठीण बॉसवर प्रयत्न करून बघितलेले आणि ते त्यांच्याकडे शरण आलेले आहेत. त्याला फक्त मनापासून केलं पाहिजे, असं नाही की एकदा दोनदा म्हटलं की सुटलं, असं नाही होत. जेवढा कठीण दगड असेल तेवढा जरा तुम्हाला जास्त काम करायला लागेल, बरोबर ना? म्हणून तुम्ही सतत सकाळी उठल्यानंतर पहिलं काय, आपली फॅमिली, आपली बायको, आपली मुलं ह्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. आणि यांनी काय होतं माहिती आहे, आपण जोडले जातो एकमेकांना. कृतज्ञता हा एक जोड आहे, लक्षात ठेवा. जोड म्हणजे काय, हा फेविकलपेक्षा चांगला जोड आहे. ह्याने तुम्ही जोडले जातात सगळ्यांना, आणि जेवढे जोडले जातात ना, शेवटी माणसाची प्रगती कधी होते, तुम्ही एकमेकांशी जोडले गेल्यानंतरच ना. जेवढे तुम्ही एकमेकांशी जोडले जाल ना, तेवढं तुमची प्रगती होत जाते, कारण सगळेजण तुमच्यासाठी प्रयत्न करतात ना. म्हणून एक लक्षात ठेवा, सकाळी उठल्यानंतर पहिली कृतज्ञता, खरं म्हणजे पहिली परमेश्वराची करायची असते की मी डोळे उघडले, थँक्यू, बरोबर. त्याच्यानंतर फॅमिली, आपल्या बायकोला, बायको माझ्या एवढं काही करते त्याबद्दल मी खूप खूप तिचा कृतज्ञ आहे. देवा तिचं भलं कर, देवा तिचं कल्याण कर, देवा आमचा संसार सुखाचं कर, तिथे आपला म्हणायला पाहिजे. नंतर मुलांचं, मुलांबद्दल म्हटलं पाहिजे, आणि नंतर आपल्या व्यवसायामधले का कंपनीमधले आपले ओनर्स. आमच्याकडे तर आमच्या कंपनीला लोक नमस्कार करतात जसं काही टेम्पल आहे. आता आपण जातो की नाही रस्त्यावरनं, रस्त्यावर जाताना काय होतं, टेम्पल दिसलं की आपण असं करतो की नाही सगळेजण, टेम्पल दिसलं की. पण आपली कंपनी जर समजा दिसली तर आपण करतो असं, कोणी करत नसतं, आम्ही लिहून देतो इकडे. पण आता आमचे लोक करतात. आता माझा मुलगा महेंद्र महेंद्रमध्ये आहे आणि आम्हाला जाता येता रस्त्यावर दिसते महेंद्र महेंद्र. तिथून जाताना मी पहिला कृतज्ञतेने नमस्कार करतो, कारण तो ही कंपनी आहे म्हणून माझा मुलगा चांगली नोकरी करतोय आणि त्याच्यामुळे आमचा संसार चांगला चाललाय, खूप कृतज्ञता. कंपनीची कृतज्ञता, कंपनीच्या ओनर्सची कृतज्ञता, बॉसची, सुपिरियर्स, त्याच्या बरोबर कलीग सगळ्यांची कृतज्ञता, सर्वांची भरभराट होऊ दे असं म्हणत राहायचं आपण. बघा तेवढंच करा आणि काय करायची गरज, बाकी सगळं तुमचं नेहमीच काम. आम्ही तुम्हाला काही वेगळं सांगत नाही करायला, टाईम लागत नाही या गोष्टीला. मनातल्या मनात म्हणायला काही टाईम लागत नाही. मीटिंगला आम्ही बसतो ना, मीटिंगला कंपनीमध्ये आम्ही बसायचो तर लोक येईपर्यंत वेट असतो ना, तोपर्यंत आपण काय करत असतो, की टाईमपास करत असतो की नाही, तेव्हा प्रत्येकाकडे बघून म्हणायचं मला, तेव्हा तेव्हा याचं भलं कर, तेव्हा याची भरभराट कर, तेव्हा असं मनापासून प्रत्येकाबद्दल म्हणत राहायचं. बघा तुम्हाला लोक कसे सपोर्ट करायला लागतील, सगळे लोक तुम्हाला सपोर्ट करतील आणि शेवटी सगळ्यांच्या सपोर्टनेच आपण वरती जातो ना माणसं, कळलं की नाही? तेव्हा व्यवसायामध्ये लक्षात ठेवा, प्रत्येक कस्टमर सोडू नका, कुठलाही कस्टमर असू दे, देवा याची भरभराट कर, देवा याचं भलं कर. वेंडर्स, कॉम्पिटिटर्स पण, नाही तर कॉम्पिटिटर आपण काय म्हणतो, तोच खड्ड्यात गेला तरच मी वरती जाईल असं वाटतं. तो खड्ड्यात जाईल की नाही त्याचं काम आहे, आपलं काम नाही. आपण काय म्हणायचं, देवा त्याची भरभराट कर. जेव्हा जेवढी त्याची भरभराट म्हणशील ना, तेवढी तुझी भरभराट होईल, लक्षात ठेव. कारण ऍक्शन अँड रिॲक्शन, लक्षात ठेवायचं हा नियम, लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कुठला चमत्कार नाही आहे, सगळं नियमाने चाललेलं आहे, निसर्गाच्या नियमानेच चाललेलं आहे सगळं, कळलं की नाही? त्यामुळे आपण फक्त ह्या गोष्टी करत जायचं, ब्लेस ऑल, बी ग्रेटफुल अँड बी ब्लेसफुल, हे आम्ही नेहमी सांगत असतो. सिम्पल, साधी साधना, ह्याच्यामध्ये मोठे डोळे मिटून काहीतरी आकाशाकडे बघ, ह्याच्याकडे बघ काय सांगत नाही आम्ही, ते आम्ही वेगळं सांगतो, तो परमार्थाचा भाग आहे. पण प्रपंचाचा जो भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, सगळ्यांचं भलं
आणि सतत ग्रॅटिट्यूड, हे जर तुम्ही देत राहाल लोकांबद्दल, ब्लेसिंग देत राहाल, तुमच्याकडे ब्लेसिंग भर भरून येतील आणि तुमचं जर धंदा डब्यात गेला असेल चांगला व्हायला लागेल, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळायला लागतील, नवीन ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि तुम्ही हळूहळू मोठे व्हाल, तेव्हा तुम्ही फक्त लोकांची भरभराट भरभराट म्हणत राहा. बघा, हा भरभराट शब्द मला खूप आवडतो. इंग्लिशमध्ये त्याला आपण प्रॉस्पेरिटी म्हणतो, कोकणीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही, भरभराटच म्हणतात ना. हा भरभराट शब्द मला खूप आवडतो. तुम्हाला काहीच नाही जमलं तर देवा याची भरभराट कर एवढं तरी म्हणा, आणि वेळ असेल तर बलकर म्हणा, कल्याण कर, संसार सुखाचा. तुम्ही जेवढं सुखाचं म्हणता तेवढं तुमचा संसार सुखाचा होणार. हे सगळं गिव्ह अँड टेक आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून सतत शुभेच्छा देणं हे देणं सोपं आहे, म्हणून त्यामध्ये या आहे लक्षात ठेवायचं, त्यामध्ये या आहेच. मग जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं तुमच्याकडे येईल, परत मल्टिप्लाय होऊन परत येईल. आणि काय असतं माहिती आहे, घेणं हे स्ट्रेसफुल असतं, काय संघर्ष असतो. आपण जेव्हा घ्यायचा प्रयत्न करतो ना, सुख मिळवायचा प्रयत्न करतो, तेव्हा संघर्ष असतो, कारण प्रत्येकाला पाहिजे असतं. मग संघर्ष, मारामारी, खरं ना. जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संघर्ष असतो, आणि जेव्हा देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संघर्ष नसतो. पण द्यायला काय संघर्ष आहे, घ्यायला भरपूर लोक आहेत ना, आणि देतो काय, आपण शुभेच्छा देतो काय देईल ते, त्यामुळे आपल्याकडे संघर्ष नसतो, उलट ग्रेस असते. म्हणून मी नाही म्हणतो, देण्यामध्ये ग्रेस आहे आणि घेण्यामध्ये स्ट्रेस आहे. म्हणून जेवढं तुम्ही सुख मिळवण्याचा प्रयत्न कराल, एकमेकाशी भांडून एकमेकाला हे करून, तेवढं तुमच्यामध्ये स्ट्रेस होईल आणि तुम्हाला स्ट्रेस खूप होईल, टेन्शन होईल, सगळं होईल. ह्याच्याऐवजी तुम्ही तुमचा प्रामाणिकपणे धंदा करायचा आणि लोकांना फक्त शुभेच्छा द्या, लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी करा. बघा मी काय म्हणतो ते, लोकांना मदत जेवढी करता येईल तेवढी करत राहा, कसल्याही प्रकारे, असं नाही मी म्हणत, जे काही देता येईल ते. समजलं ना. आता आम्ही अवयवदान सुरू केलेलं आहे, आम्ही ब्लड बँक सुरू केलेली आहे, आम्ही बऱ्याच गोष्टी करतो लोकांना देण्यासाठी फक्त. समजलं ना. जेवढं देईल ना तेवढं आम्हाला आनंद असतो, लक्षात ठेवायचं. ह्याच्यात ना आम्ही एक पैकी काय कमवत नाही, कोणीच कमवत नाही. आमचे सगळे जे ट्रस्टीज आहेत हे मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत, मोठमोठे अधिकारी आहेत, पण ते कुठलीही अपेक्षा ठेवत नाही इथून. नो पैसा, आमच्याकडे पैसा कोणाच घेत नाही, कळलं ना. आम्ही फक्त देण्यासाठी आमचा हे काम चाललेलं आहे. त्या आजचा जो विषय आहे, मी सांगितलं मला सुख हवं आहे, जर सुख तुम्हाला हवं असेल तर सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करा. म्हणून द्या हा पासवर्ड आहे, सुखाचा पासवर्ड एकच, द्या. मग काय द्या, जे काय देईल ते, जे काही जमेल ते तुम्ही द्या. काही मदत पण करू शकता, एखादा गरीब म्हातारा म्हणून क्रॉस करतो हात धरू शकता, तेवढं इनफ आहे. समजलं, दिलं तुम्ही, दिलं आहे काहीतरी. समजलं ना. म्हणून आम्ही दोन जर्नल ठेवायला सांगतो, एक ग्रॅटिट्यूड जर्नल आणि एक सेलिब्रेशन जर्नल. ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे काय, सबंध दिवसामध्ये आपण कोणी कोणी आपल्यासाठी केलं त्यांच्याबद्दल आपण ग्रेटफुल राहायचं, लिहून ठेवायचं. लिहिण्याने काय होतं, एन्फोर्स होतं, ते कृतज्ञता एन्फोर्स होते. नाही तर काय होतं, विसरून जातो आपण कोणी केलं ते. संध्याकाळी पण लक्षात राहत नाही आपण आज सबंध दिवसाला कोणी हेल्प केली नाही, संध्याकाळी लक्षात राहतं, पुढे काय लक्षात राहणार. म्हणून लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही लिहून ठेवण्याने काय होतं माहिती आहे, मागे येऊन बघता येतं कधीतरी, आणि आपल्याला किती लोकांनी मदत केली, मागे येऊन बघण्यामध्ये मजा असते, कळलं ना. म्हणून ग्रॅटिट्यूड जर्नल प्रत्येकाने ठेवायचं, संध्याकाळी वेळ मिळेल तेव्हा लिहून काढा. थोडक्यात असं काही मोठमोठे पॅराग्राफ द्यायला नको, त्या माणसाचं नाव, त्यांनी काय मदत केली, थोडक्यात. आणि सेलिब्रेशन जर्नल, बाजूला सेलिब्रेशन म्हणजे आपण लोकांना काय दिलं, कारण ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, लोकांनी आपल्याला काय केलं ना. हा, सेलिब्रेशन जर्नल म्हणजे आपण लोकांसाठी काय केलं, थोडी जरी मदत केली लिहून ठेव, लिहून ठेव आणि सेलिब्रेशन कर. येस, मी आज एवढा आनंद दिला, एवढ्या लोकांना मी आनंद दिला आज. ह्यानी काय होईल माहिती आहे, तुमचा दिवस आनंदी जात जाईल. बघा, तुम्हाला पहिले आहे ना चांगलं पाहण्याची सवय लागेल, कारण कृतज्ञतेमध्ये चांगलं पाहायला लागतं. आपली सवय असते वाईट पाहण्याची ना. आमच्याकडे एक अमेरिकेमध्ये एक मुलगी आहे, आमचा आता अमेरिकेमध्ये कॉन्फरन्स कॉल चालू असतं, तर त्या मुलीला आम्ही सगळं सांगितल्यानंतर तिचं आणि सासूचं पटत नव्हतं, 36,000 आकडा होता, जनरली बऱ्याच लोकांचा असतो. तर ती मुंबईत असताना तिचं एवढी भांडणं झाली होती, नंतर ती गेली अमेरिकेला, तरीसुद्धा तो चालू होतो 36,000 आकडा. तिकडे गेली तरी सुद्धा तेच चाललं होतं. ही सासू पण तिकडे गेली तर अशीच वागली. जेव्हा तिने आमची जीवनविद्या सुरू केली तेव्हा तिने
मला प्रश्न विचारला की माझी सासू माझ्याशी चांगली वागत नाही तर तिचं मी भलं कर कसं म्हणू आणि कृतज्ञता कशाबद्दल व्यक्त करू. मी म्हटलं ते तू शोधून काढ, मी कसं सांगणार प्रत्येक गोष्ट मला नाही विचारायची. मग तिचा नंतर मला फोन आला की मी शोधून काढलं. तिने काय शोधून काढलं असेल, मला खूप आवडलं. तिने मला सांगितलं की मला चांगला नवरा त्या सासूमुळे मिळाला, म्हणून मी या सासूची कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली की सकाळी उठून तुझ्यामुळे मला चांगला नवरा मिळाला, मी खूप आनंदी आहे, तुझ्यामुळे आहे, त्यामुळे मी खूप खूप कृतज्ञ आहे. देव तुझं भलं कर, देव तुझं कल्याण कर, देवा तुझं देवाचं संसार चुका सगळं. मी तिने असं म्हणायला सुरुवात केली आणि तुम्हाला खोटं वाटेल, विदिन 3 मंथ की 4 मंथ मला माहीत नाही एक्झॅक्टली, पण ती सासू हिची मैत्रीण बनली. एवढी मैत्रीण बनली की आता ती आपल्या मुलापेक्षा हिच्याशी जास्त बोलते. हे सगळं घडू शकतं, हे सगळं घडू शकतं, फक्त आपल्याला वे ऑफ लाईफ स्टाईल, लाईफस्टाईल बदलायची. आपल्याला आजची लाईफस्टाईल म्हणजे फक्त कपडे किती एवढे घालायचे की एवढे घालायचे, ही लाईफस्टाईल आहे बरोबर ना. ही लाईफस्टाईल तुम्ही करा ती, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण आपली जी जीवनाची लाईफस्टाईल आहे ना, ती दुसऱ्यांचं भलं म्हणत राहायचं, दुसऱ्यांचे दोष काढून बसण्यापेक्षा, त्याच्यावर राजकारण करण्यापेक्षा दुसऱ्यांचं भलं म्हणत राहा, राजकारण बाजूला ठेवा आणि मग बघा तुमचा कंपनीमध्ये सगळे तुम्हाला मदत करायला लागतील, सगळे तुमचे चांगले हे होतील. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही बॉसबद्दल चांगलं बोलायला सुरुवात केल्यानंतर तो बॉस तरी बदलेल, नाही तर बॉस तिकडून दुसरीकडे जाईल आणि दुसरा चांगला बॉस येईल. काहीतरी करण्याचं काम करणार, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना ते काहीतरी करणार, पण तुला याच्यातनं सुटका करणार तुझी, कळलं ना. म्हणून तुम्हाला मी सुखाचा पासवर्ड दिलेला आहे, बरोबर 1 तास झालेला आहे. तेव्हा थोडक्यात हे सगळं मी खूप थोडक्यात थोडक्यात सांगितलं, प्रत्येक गोष्ट सांगायची असेल तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. असे बरेच सिद्धांत आहेत आमच्याकडे की सद्गुरूंचे एक वेगळे सिद्धांत आहेत, वेगळे म्हणजे नेहमी जे आपल्याला पचवता येणं कठीण आहे असे सिद्धांत आहेत ते, पण ते सिद्धांत एवढे मार्मिक आहेत, एवढे पॉवरफुल आहेत की तुम्ही जर ते करून बघितलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये बघायला नको, मागे होऊन बघायची गरज लागणार नाही. म्हणून आजपासून सकाळी उठून आपल्या बाकीचे करायचं फॅमिली वगैरे, आम्ही फॅमिली ग्रॅटिट्यूड पण सांगतो की संध्याकाळी एकत्र बसून, कारण हल्ली मुलं नीट वागत नाही म्हणतात, हे वागत नाही म्हणा, तुम्ही मुलांनाही लहानपणापासून सवय केली पाहिजे. आम्ही पेरेंटिंगवर पण लेक्चर देतो अमेरिकेला आणि अमेरिकन लोक पण जॉईन होतात त्याला, कारण तिथे मोठा पेरेंटिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्ही मुलांना लहानपणापासून सवय केली पाहिजे ग्रॅटिट्यूडची, म्हणजे त्याला ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला लावलं पाहिजे, फॅमिलीने एकत्र बसून एकमेकाबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं पाहिजे. त्यांनी खूप माणूस जवळ येतो एकमेकांच्या, नवऱ्याने बायकोला जर तुम्ही ग्रॅटिट्यूड व्यक्त केली बायकोला बरं वाटतं. रोज नाही, तू जेवण केलं म्हणायचं नाही, जेवणामध्ये चांगलं काय माझ्यासाठी केलं असेल तर ते बोलून दाखवायचं, तू माझ्यासाठी आज मुद्दा मी भाजी केली, थँक्यू व्हेरी मच. तिला दाखवून द्यायचं की मी तुझा एक ऑब्झर्व केलेलं आहे. बायकोनी नवऱ्याचं हे केलं पाहिजे असं प्रत्येकाने. छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही जर ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं तर आपली फॅमिली खूप एकत्र येते, फॅमिली खूप अशी काय म्हणतात जवळ राहते तुम्हाला ना. म्हणून ग्रॅटिट्यूड जर्नल आणि सेलिब्रेशन जर्नल ह्या 2 गोष्टी करा, आणि भलं कर आणि कृतज्ञता, या 4 गोष्टी जर तुम्ही केल्या तर सुखच सुख, व्यवसायामध्ये तुमचा उत्कर्ष होणार, कंपनीमध्ये तुमचं प्रमोशन प्रगती होत जाणार, सगळं काही होत जाणार. ऑफकोर्स बाकीचे प्रयत्न करायचेच आहेत, चांगल्या काम चांगलं करणं हे सगळं आपल्याला करायचंच आहे, पण ते करून सुद्धा जेव्हा आपल्याला यश मिळत नाही आपण म्हणतो तेव्हा हे गोष्टी आपल्याला उपयोगी पडतात लक्षात ठेवायचं. व्यवसायामध्ये कधी कधी प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नाही, मग या प्रयत्नाला तुम्ही जर ह्याची जोड दिली, प्रयत्नाला जर ब्लेसॉलची जोड दिली तर तुमचे प्रयत्न पण यशस्वी होतील, एवढं मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. आणि तुम्ही सर्वजण ह्या गोष्टी करायला सुरुवात कराल अशी मला आशा आहे. तुम्ही आज सर्व गोवेकर आपला अमूल्य वेळ खर्च करून इकडे आले आणि माझं 1 तास ऐकल्याबद्दल मी सर्वांचा कृतज्ञ आहे आणि मी सर्वांचं भलं करण्याची साधना करतो. देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट कर.